ठाण्यामध्ये पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पुलाला पडलेल्या भगदडामुळे मुंब्रा बायपास बंद करण्यात आला आहे. मुंब्रा बायपास येथील ब्रिजला पडलेला भगदडामुळे मुंब्रा बायपास बंद केला आहे आणि त्याचाच परिणाम ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येतो आहे. ठाणे शहरामध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. मुंब्रा बायपास बंद असल्या कारणामुळे संपूर्णपणे वाहतूक कोंडी ही नाशिक मार्गे भिवंडी बायपास येथून वळवण्यात आली आहे. तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी, आपण पाहूया. मुंब्रा बायपास येथील ब्रिजला पडलेल्या भगदाडामुळे मुंब्रा बायपास हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचाच परिणाम आपल्याला ठाणे शहरामध्ये पाहायला मिळतो. आपण पाहत असू तर ठाणे शहरामध्ये प्रामुख्याने या महत्वाच्या मार्गावरती म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती मोठ्या प्रमाणात प्रचंड अशी ट्रॅफिक झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. हाच तो रोड आहे जो की नाशिक मार्गाने पुढे जातो आणि तोच रोड पुढे जाऊन हा मुंब्रा बायपासला मिळत असतो. तर त्या ठिकाणी जर आपण दुसरीकडे पाहिलं तर ठाण्या मुंबईच्या दिशेने येणारा जो ठाण्याकडून जो रोड आहे तो संपूर्णपणे रोड आपण पाहायला गेलं तर प्रामुख्याने या ठिकाणी जवळपास 5 ते 6 किलोमीटरच्या या गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि याच्यामुळे ठाणेकर नागरिकांना ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात सहन करावी लागते. पाहायला गेलं तर कालच अशा प्रकारची जी घटना आहे ती मुंब्रा बायपासला भगदाड पडल्याची घटना घडलेली होती आणि यामुळे संपूर्णपणे जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या कामासाठी तो ब्रिज पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ही संपूर्णपणे ट्रॅफिक वळवून नाशिक मार्गाने आता पुढे पाठवण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्णपणे हे ट्रॅफिक आहे ते ट्रॅफिक आता ठाणे शहरामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरील हे संपूर्णपणे दृश्य आहेत आणि या दृश्यांमधून आपण पाहत असू तर आपल्याला समजू शकेल की तो जो ब्रिज आहे तो मुंबईवरून येणारा ब्रिज आहे आणि या मुंबईवरून येणाऱ्या ब्रिजवरती देखील मोठ्या प्रमाणात ज्या गाड्यांच्या रांगा आहेत त्या लागलेल्या आहेत. निखिल चव्हाण, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.